नमस्कार, मी ऋतुजा शिंदे. आता घेऊया कृषी संबंधीच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा. मात्र त्याआधी एक नजर आजच्या टॉप हेडलाईन्सवर. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर खंडणीचा आरोप. प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची मागणी. गद्दार बोलो कभी सत्तार बोलो, राजीनामा द्या राजीनामा द्या, महाविकास आघाडीचं अनोखं आंदोलन. एकीकडे हाडं गोठवणारी थंडी तर दुसरीकडे बिबट्यांची भीती. शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट. सिल्लोड मधील कृषी प्रदर्शनासाठी पैसे गोळा करण्यासाठी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आयुक्तांना आदेश दिले. विरोधकांचा आरोप. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरून परस्पर पैसे उचलले. शेतकऱ्यांनी लेखी तक्रार दाखल केली. कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका. कापसाचे दर 9000 रुपयांवरून थेट 7500 ते 7800 रुपयांवर आले. अब्दुल सत्तार यांची चूक असेल तर त्यांना पाठीशी घालणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान. जळगाव मधील विद्यार्थ्यांचा पायी मोर्चा. आश्रमशाळेत सुविधांचा अभाव असल्याने विद्यार्थी आक्रमक. औरंगाबाद येथे महिला कृषी महाविद्यालय सुरू केलं जाणार, कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 13वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. देवळी येथील 72 वर्षीय शेतकऱ्याने शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली. आमदार संजय गायकवाड यांनी विदर्भ व मराठवाड्यात शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी APL स्वस्त धान्य योजना पूर्ववत सुरू करण्याची केली मागणी. कृषी पंपधारक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने गेवर्धा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. शेतकरी व शेतमजुरांना पेन्शन मिळत नसेल तर आमदार खासदारांची पेन्शन का बंद करण्यात येऊ नये, रविकांत तुपकर यांचा सवाल. अन्नाची रासाडी रोखण्यासाठी केंद्र सरकारचा एक महत्वपूर्ण निर्णय. आता बातम्या सविस्तर मध्ये. सुरुवातीलाच एक महत्वाची बातमी. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर खंडणीचा आरोप करण्यात आला आहे. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड महोत्सवासाठी कृषी खात्याला 5 कोटी रुपये वर्गणी गोळा करण्याचे आदेश दिले आहेत व या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. पाहूया. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड या मतदारसंघामध्ये 1 जानेवारी ते 10 जानेवारी 2023 रोजी कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्यासाठी तब्बल 15 कोटी रुपये महाराष्ट्रातून कृषी केंद्राच्या माध्यमातून गोळा करायचं प्रयोजन कृषी मंत्री अब्दुल सत्तार आणि कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्याचे यांचे प्रयोजन सुरू आहे आणि त्याच्यामुळे 10,000 15,000 रुपये 25,000 रुपये किमतीचे पास काढलेले आहेत आणि महाराष्ट्रातल्या गरीब लोकांचे कृषी केंद्र आहे त्यांच्या माध्यमातून खंडणीच्या स्वरूपात हे अब्दुल सत्तार पैसे गोळा करत असल्याचा आरोप मी स्वतः आता त्यांच्यावरती करत आहे आणि त्यांच्या विरोधात आम्ही बंड गार्डन पोलीस स्टेशनला आता खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात यावा म्हणून तक्रारसुद्धा दिलेली आहे आणि अब्दुल सत्तार यांनी आत्ता तब्बल 10,000 15,000 25,000 रुपयेच्या माध्यमातून कृषी केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्रातून 5 कोटी रुपये जमा केलेले आहेत आणि आत्ता अजून 10 कोटी रुपये जमा करण्याचं त्यांचं नियोजन चाललेलं आहे. त्याच्यामुळे अब्दुल सत्तार यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना मंत्रिमंडळातून मंत्रिपदाचा राजीनामा देऊन त्यांची हकलपट्टी करण्यात यावी पक्षातून आणि याच्यामध्ये कृषी आयुक्त आणि त्यांच्या आधिपत्याखाली येणारे सर्वच अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावरसुद्धा ह्या प्रकारची कारवाई करण्यात यावी आणि हा प्रकार येत्या 2 दिवसात जर नाही थांबला तर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या 7व्याच दिवशी विरोधी पक्षाकडून शिंदे फडणवीस सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आलं आहे. शेतकरी हैराण, सरकार खातो गायराण, खोके लुटा कधी गायराण लुटा, 50 द्या कुणी 82 द्या, गद्दार बोलो कभी सत्तार बोलो, राजीनामा द्या राजीनामा द्या अशा घोषणेबाजीत महाविकास आघाडीच्या आमदारांनी आंदोलन केलंय. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या बेताल वक्तव्यामुळे आणि जमीन घोटाळ्याप्रकरणी त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे. त्यावेळी महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधान परिषदेच्या आवारातून दिंडी काढली. आता बातमी आहे नाशिक जिल्ह्यातून. सध्या नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बऱ्याच संकटांचा सामना करावा लागत आहे.
इथे शेतकऱ्यांसमोर एक नवं संकट उभं राहिलं आहे. एकीकडे हाडं गोठवणारी थंडी आहे तर दुसरीकडे बिबट्यांची भीती. मात्र या कमालीच्या थंडीतही ग्रामीण भागातील शेतकरी रात्रीच्या वेळेत काम करताना दिसत आहेत, कारण दिवसा विजेचं भारनियमन सुरू आहे, त्यामुळे रात्री वीज शेतीसाठी सोडली जात आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशनातून काहीतरी दिलासा मिळेल अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती. मात्र राजकीय आरोप प्रत्यारोप करण्याव्यतिरिक्त कुठलीही चर्चा अधिवेशनात झाली नाही, त्यामुळे शेतकरी त्रस्त झालेत. नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील कोठुरे गावचे शेतकरी आनंद मोगल यांनी आपल्या शेतात गहू आणि कांदा या पिकांची लागवड केली आहे. शेतकरी आनंद मोगल यांच्या शेतावर आठवड्यातील सोमवार ते गुरुवार दुपारचा वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे आणि त्यांना रात्री 12 ते सकाळी 9 या दरम्यान शेतीसाठी वीज पुरवली जात आहे. त्यामुळे ऐन थंडीत सुद्धा या भागातील शेतकऱ्यांना दुहेरी संकटांचा सामना करावा लागतोय. राज्यस्तरीय सिल्लोड कृषी महोत्सव 2023 हा 1 ते 10 जानेवारी या दरम्यान औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आला आहे. मात्र या सिल्लोड कृषी महोत्सवामुळे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या अडचणीत अधिकच वाढ होणार आहे, कारण या कृषी महोत्सवासाठी अब्दुल सत्तार यांनी जिल्हा कृषी अधिकाऱ्याच्या मार्फत कृषी सेवा केंद्रातून खंडणी गोळा करण्यासाठी सांगितलं आहे असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. सिल्लोडमधील कृषी प्रदर्शनासाठी पैसे गोळा करण्यासाठी कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी आयुक्तांना आदेश दिले आहेत. तसंच कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी 6 विभागांना प्रत्येकी 20 लाख असे एकूण 1 कोटी 20 लाख रुपये जमा करण्याचे आदेश दिले असल्याचं विरोधकांकडून सांगण्यात आलं आहे. आणि त्यामुळे कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने आंदोलनही करण्यात आलं आहे. आता बातमी आहे बीड जिल्ह्यातून. शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरून परस्पर पैसे उचलण्याचा धक्कादायक प्रकार बीड जिल्ह्यात घडला आहे. बीड जिल्ह्यातल्या चौसाळा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत ही घटना घडली आहे. येथील 5 शेतकऱ्यांच्या खात्यावरची रक्कम ही परस्पर उचलण्यात आली आहे, त्यामुळे पैसे उचलण्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांसह भ्रष्टाचार निर्मूलन समितीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह पोलीस अधीक्षकांकडे केली आहे. शिवाजी प्रल्हाद कवडे, लक्ष्मण प्रल्हाद कवडे, बाळू दगडू पवार, वृंदावणी बाबासाहेब कदम आणि सुरेश बारिकराव कवडे यांच्या खात्यावर महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती प्रोत्साहन योजनेअंतर्गत 50,000 रुपये जमा झाले होते. या सर्व शेतकऱ्यांना खात्यावर पैसे जमा झाल्याचे मोबाईलवर मेसेजही आले होते. मात्र या शेतकऱ्यांच्या खात्यावरून परस्पर प्रत्येकी 25,000 रुपये अनुदान अज्ञात व्यक्तीने उचलल्याचं उघडकीस आलं आहे. याबाबत शेतकऱ्यांनी बँकेत विचारणा केल्यावर मॅनेजरने उडवाउडवीची उत्तरं दिल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलं आहे. अखेर याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी लेखी तक्रार दाखल केली. यंदा अतिवृष्टीमुळे आणि परतीच्या पावसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे, कारण सातत्यानं कापसाच्या दरात घसरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या 10 दिवसांमधून जळगाव जिल्ह्यात कापसाच्या दरात 1,500 रुपयांची घसरण झाल्यानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. कापसाचे दर हे 9,000 रुपयांवरून थेट 7,500 ते 7,800 रुपयांवर आले आहेत, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचा खर्चही निघत नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार जागतिक पातळीवर कापसाचे दर घसरल्यामुळे त्याचा परिणाम म्हणून कापसाच्या दरात घसरण होत आहे. तसेच जळगाव जिल्ह्यात जवळपास 20 लाख गाठी कापसाची निर्यात थांबली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचा 700 कोटी रुपयांचा कापूस हा घरात अडकून पडला असल्याची माहितीही व्यापाऱ्यांनी दिली आहे. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांचं बेताल वक्तव्य, गायरान जमिनीचा घोटाळा आणि सिल्लोड महोत्सवावरून त्यांची मंत्रिमंडळातून हकलपट्टी करण्याची मागणी करत विरोधकांनी सोमवारी दोन्ही सभागृहांचे काम बंद पाडले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांची चूक असेल तर त्यांना पाठीशी घालणार नसल्याचं स्पष्ट केलंय. सिल्लोड महोत्सवासाठी 25 ते 30 कोटी रुपयांची वसुली सुरू आहे. कृषी उद्योग कंपन्या, खते, कीटकनाशके, बियाणे विक्रेते, संघटना आणि कृषी यंत्रे पुरवठादार अशा सर्वांकडून वसुली सुरू असल्याचं बोललं जात आहे. तर वाशिम जिल्ह्यातील घोडबाबूळ येथील 150 कोटी रुपये किमतीची 37 एकर 19 गुंठे गायरण जमीन योगेश खंडारे यांना वाटप करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. या दोन्ही प्रकरणात चूक असेल तर सत्तार यांना पाठीशी घालणार नाही. शिवाय सिल्लोड महोत्सवाची सरकारने गंभीर दखल घेतली असून त्याबाबत माहिती घेऊन दोषींवर कडक कारवाई करू असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. जळगाव मधील विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नसल्याने 100 हून अधिक विद्यार्थ्यांनी शाळा प्रशासनाविरोधात मोर्चा काढला आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपरा तालुक्यातील सणफुले येथील आश्रम शाळेत सुविधांचा अभाव असल्याने आणि शाळा प्रशासन दखल घेत नसल्याने विद्यार्थ्यांनी यावल येथील 6 प्रकल्प अधिकारी कार्यालयावर पायी मोर्चा काढला होता. मात्र विद्यार्थ्यांनी मोर्चा काढल्याचं लक्षात येताच शाळा प्रशासनाने रस्त्यातच मुलांना सोयी सुविधा देण्याचं आश्वासन देऊन मोर्चा थांबवण्यास भाग पाडलंय. आश्रम शाळा सनफुले येथील आदिवासी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नसल्याचं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. जेवण व्यवस्थित नाही आणि वेळेवर मिळत नाही, विद्यार्थ्यांना शिवीगाळ केली जाते, मारहाण केली जाते असे अनेक आरोप यावेळी विद्यार्थ्यांनी 6 प्रकल्प अधिकारी यावल पवन पाटील यांच्यासमोर मांडल्या. त्यांच्या समस्या लवकरच सोडवू असं आश्वासन शाळा प्रशासनाने दिलं आहे.
काल विधान परिषदेत कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद येथे महिला कृषी महाविद्यालय सुरू केलं जाणार असल्याची घोषणा केली आहे. औरंगाबादेत महिला कृषी महाविद्यालय सुरू करावे यासाठी मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी नियम 93 अन्वये सूचना उपस्थित करून सभागृहाचं लक्ष वेधलं. तसेच औरंगाबाद येथे महिला कृषी महाविद्यालय स्थापन करण्यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठानं सादर केलेल्या प्रस्तावास कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या 2 सप्टेंबर 2022 रोजी झालेल्या बैठकीत मान्यता मिळाली असल्याचंही सतीश चव्हाण यांनी सभागृहात सांगितलं. खरंतर औरंगाबादेत महिला कृषी महाविद्यालय सुरू करा अशी मागणी सतीश चव्हाण यांनी सभागृहात केली आणि अखेर कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी महिलांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी एक महिला कृषी महाविद्यालय औरंगाबादेत सुरू केलं जाईल अशी घोषणा सभागृहातच केली. कृषी मंत्री म्हणून ठामपणे औरंगाबाद जिल्ह्याला कृषी महाविद्यालय महिला पहिलं होईल हा निर्णय आज जाहीर करायचा. कालच आमची आणि काही अधिकाऱ्यांची मीटिंग झाली. आपण संभाजीनगर औरंगाबाद मध्ये खास बाब म्हणून एक विद्यापीठाचा उपविद्यापीठ उघडता येईल का याच्याबद्दल एक कमिटी नेमलेली आहे. त्याचा रिपोर्ट आल्यानंतर त्याच्यामध्ये महिलांचाही महिलांच्या बाबतीत आपण जे सांगितलं त्याच्याबद्दल आम्ही शासन औरंगाबाद संभाजीनगरमध्ये निश्चित आपल्याला तुमच्या भावना लक्षात घेऊन त्या ठिकाणचा प्रस्ताव आम्ही आमच्या ज्या काही पुणेच्या ठराव करून शिफारसी सही इकडे पाठवू. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या 13व्या हप्त्याची शेतकरी प्रतीक्षा करत आहेत. दर 4 महिन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यावर 2000 रुपये जमा होतात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर 12 हप्ते जमा झाले आहेत. आता 13वा हप्ता कधी मिळणार याची शेतकऱ्यांना उत्सुकता आहे. मागील 12वा हप्ता हा ऑक्टोबर महिन्यात जमा झाला होता, त्यामुळे नवीन वर्षात 13वा हप्ता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याच्या सुरुवातीला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मात्र पीएम किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या सध्या कमी होताना दिसत आहे, कारण हजारो शेतकऱ्यांनी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. ई-केवायसी पूर्ण न केल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना 11वा आणि 12वा हप्ताही मिळालेला नाही. जवळपास 1,86,00,000 शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे, त्यामुळे या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याचं आवाहन केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे. आता एक दुःखद बातमी. देवळे येथील रहिवासी 72 वर्षीय शेतकऱ्याने शेतात विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या केली आहे. विक्रम शिवराम पाटील असं या आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने त्यांनी खासगी सावकारांसह बँकेकडूनही कर्ज घेतलं होतं, मात्र कर्जाची परतफेड केली जात नसल्याने विक्रम पाटील हे गेल्या काही दिवसांपासून चिंतेत होते. अखेर या चिंतेने त्यांचा बळी घेतला. बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी विदर्भ व मराठवाड्यात 14 जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबासाठी यापूर्वी सुरू असलेली APL स्वस्त धान्य योजना पूर्ववत सुरू करण्याची मागणी विधानसभेत केली होती. आता या योजनेचा गंभीरतेने विचार करण्यात येईल असं आश्वासन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलंय. या विषयासंदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या समवेत चर्चा करून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असंही ते यावेळी म्हणाले. बुलढाण्यासह विदर्भ व मराठवाड्यातील 14 जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचं प्रमाण बरंच आहे, त्यामुळे या जिल्ह्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त परिवारातील लाखो सदस्यांना APL योजनेत समाविष्ट करण्यात आलं होतं. यात 2 रुपये किलो दराने गहू व 3 रुपये किलो दराने तांदूळ देण्यात येत असल्याने दुष्काळी परिस्थितीत 37 लाख लाभार्थ्यांची उपासमार टळली. अलीकडे ही योजना बंद करण्यात आली, त्यामुळे लाखो लाभार्थ्यांची अडचण झाली आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर सदर योजना परत सुरू करण्यात यावी अशी मागणी संजय गायकवाड यांनी केली. यावेळी शंभूराज देसाई यांनी लवकरच सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन दिलंय. कृषी पंपाला 24 तास वीज पुरवठा करावा या प्रमुख मागणीसह कुरखेडा तालुक्यातील कृषी पंपधारक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने काल गेवर्दा फाट्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे, माजी आमदार आनंदराव गेडाम यांसारख्या अनेक पदाधिकाऱ्यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलं. या आंदोलनात गेवर्दा, चिखली, वडेगाव व गुरुनवली परिसरातील कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत उपकर यांनी नागपूर येथे निघालेल्या अतिविराट मोर्चाला संबोधित केलं. महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी या मागणीसाठी नागपूर येथे अतिविराट मोर्चा काढण्यात आला होता. ते 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना तसेच शेतकरी व शेतमजुरांना पेन्शन मिळत नसेल तर आमदार खासदारांची पेन्शन का बंद करण्यात येऊ नये असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केलाय. तसेच कर्मचारी बांधवांसोबत शेतकरी शेतमजुरांनाही पेन्शन मिळावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. आता अन्नाची नासाडी रोखण्यासाठी केंद्र सरकारने एक महत्वपूर्ण निर्णय घेतलाय.
भारतात एकीकडे उपासमारीची समस्या आहे तर दुसरीकडे लाखो टन तयार अन्न वाया जातं आणि याला आळा घालण्यासाठी केंद्र सरकारने विद्यार्थ्यांना जागरूक करण्याचा निर्णय घेतलाय. यासाठी शालेय अभ्यासक्रमात अन्नधान्य बचतीचा धडा समाविष्ट केला जाऊ शकतो. अन्न फेकण्याच्या समस्येबाबत विद्यार्थ्यांत जागृती घडवल्यास पुढची पिढी अन्न फेकून देण्यापासून परावृत्त होईल असं सरकारला वाटतंय. अर्थतज्ञ राकेश सिंग यांच्या मते अन्नाचे व्यवस्थापन करणं अवघड नक्कीच आहे मात्र अशक्य नाही. तर या होत्या आजच्या कृषी संबंधीच्या महत्त्वाच्या घडामोडी. तुम्हालाही कृषी संबंधित माहिती जाणून घ्यायची असेल तर आजच कृषी जागरणला सबस्क्राईब करा. नमस्कार.